आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या. विशाळगडावरील घटनेनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. सोशल मीडियावर समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि पोस्ट टाकण्यावर बंदी. विशाळगड हिंसाचार प्रकरणामध्ये एमआयएमच्या मोर्चाला सकल हिंदू समाजाचा कडाडून विरोध. जलील कोल्हापूरमध्ये आले तर कोल्हापुरी पायतानांना स्वागत करू, सकल हिंदू समाजाचा इशारा. कोल्हापूरच्या गजापूरमधील नुकसानग्रस्त कुटुंबांना 50,000 रुपयांची तातडीची मदत. जिल्हा प्रशासनाकडून 56 कुटुंबांना अर्थसहाय्य. पूजा खेडकरांना पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर केलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस. पुणे पोलिसांकडून आयुक्त कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश. पूजा खेडकर आणि तिचे वडील दिलीप खेडकरांच्या उत्पन्नाची चौकशी होणार. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आयकर विभागाकडून माहिती मागवली. शिवकालीन वाघनखं विशेष विमानानं महाराष्ट्रामध्ये दाखल. साताऱ्यामधल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वाघनखांसाठी विशेष व्यवस्था. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजपा पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल करणार. नागपुरातील 6 मतदारसंघामध्ये बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांसह मंडळाच्या कार्यकारिणीतही बदल होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कांदा प्रश्नावर आज बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा होणार. अजित पवारांना सोबत घेतलंय तर आता साथ सोडणार नाही. साप्ताहिक विवेकमधील लेखावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. कोकण किनारपट्टीवर 3 दिवस पावसाचा जोर असणार. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट.